मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग येणाऱ्या नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात यासाठी कडक नियम लागू केला असताना सुद्धा विक्री केली जात आहे. अशा प्रकारे मांजाची विक्री करणाऱ्या एका दुकान चालकावर दुर्गापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. मकर संक्रांती सणाच्या निमित्ताने सगळीकडे पतंग उडवण्याचा आनंद साजरा केला जातोय. परंतु हा आनंद साजरा करत असताना नायलॉन मांजामुळे अनेकांना इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नायलॉन मांजा वापरावर बंदी घालण्यात येत असते. यंदा देखील नायलॉन मांजावर बंदी असून त्याचा वापर करणाऱ्यांवर कारवाई केली जाते, तरी देखील छुप्या पद्धतीने त्याची विक्री केली जात आहे. दुर्गापूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकान चालकावर कारवाई केली. यात पोलिसांनी दोन चक्र्या जप्त केल्या आहेत. रामचंद्र नंदुरकर असे त्याचे नाव असून त्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नववर्षात नायलॉन मांजावर चंद्रपूर शहरात पहिली कारवाई दुर्गापूर पोलिसांनी केली आहे.